ऑडिओ व्हिडिओ व्यवस्थित आहे का? मागच्यापेक्षा थोडंसं क्लॅरिटी वगैरे व्यवस्थित दिसतीये. गुड इवनिंग, हाय, हॅलो सगळ्यांना. चलो हॉर्टिकल्चर बघतोय. चला लवकर लवकर. ऑडिओ व्हिडिओ व्यवस्थित आहे का? गुड इवनिंग. मागच्या वेळेसपेक्षा क्लिअर आहे का? ऑडिओ व्हिडिओ व्यवस्थित आहे का? चला खूप छान पद्धतीनं आज मँगो बघणार आहोत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवरती. बनानाचं जे लेक्चर होतं ते विद्यार्थ्यांना खूप आवडलं. बनानाच्या लेक्चरवरती खूप साऱ्या कमेंट आल्या लेक्चरवरती. सर याच पद्धतीनं घ्या असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. व्हेरी गुड. चला आज मँगो पण ठीक आहे. मागच्या ह्याच्यामध्ये बनाना पाहिला आणि आजच्या ह्याच्यामध्ये मँगो आहे. याला शुद्ध मराठीमध्ये ते केळ आणि आंबा, ठीक आहे, असं हे कॉम्बिनेशन आहे. स्पेसिफिकली ज्या काही अदर एक्झाम्स आहेत, म्हणजे राज्यसेवा असेल, PSI STI कंबाईनच्या ज्या एक्झाम असतील, त्याच्यावरती बनानावरती क्वेश्चन्स येतात. एकवचन आणि अनेकवचनवरती क्वेश्चन्स असतात, ठीक आहे. केळ अँड केळी, केळी ही एकवचन आहे की अनेकवचन आहे, आणि केळ हे एकवचन आहे की अनेकवचन आहे, याच्यावरती क्वेश्चन्स येतात. सर शेड्यूल फाईल्स द्या. बर, आता इथं कुठं आले शेड्यूल्स फाईल? ठीक, चलो ओके. थोडंसं हे रिवाईज करूयात. याच्यावरती आपली जी काही टेस्ट सीरीज आपण अनाऊन्स केलेली आहे, खूप विद्यार्थ्यांनी त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, खूप चांगला रिस्पॉन्स त्याला आलेला आहे, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि थोडंसं विद्यार्थ्यांना कन्फ्युजन यामध्ये जाते की पेमेंट कसं करायचं. पेमेंटच्या बाबतीत मॅक्झिमम आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्यांनी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक दिलेली आहे, ठीक आहे. लिंक झाल्याच्या नंतर, लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला एक फोनपेचा नंबर दिसेल. तिथे जरी नाही दिसला तरीसुद्धा याच्यावरती याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी फोनपेचा नंबर दिलेला आहे. त्या फोनपेवरती पेमेंट करायचं आहे. माझा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे 9421804288, याच्यावरती पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी पेमेंटची प्रोसिजर करून घ्या. पेमेंट झाल्याशिवाय रजिस्ट्रेशन झालं असं कन्सिडर होणार नाही, ठीक आहे. दिस इज अबाउट टेस्ट सिरीज, सगळ्यांना माहिती आहे. चलो करायची सुरुवात. स्टार्ट करायचं मँगोला, स्टार्ट करायचं. एकदा कन्फर्मेशन द्या. ऑडिओ व्हिडिओ सर्व व्यवस्थित आहे का? खूप जबरदस्त पद्धतीनं मँगो होणार आहे आज. सगळ्या गोष्टी मँगोच्या बाबतीत खूप साऱ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहेत. कन्सेप्ट सोबत सोबत ऑब्जेक्टिव्ह काय येतो. हा, व्हेरी गुड. चलो जे सांगतोय त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. हा, जे काही बोलणार आहे जरी क्लॅरिटी जरी नाही दिसली, मागच्या वेळेसपेक्षा खूप चांगली आहे, ठीक आहे. चलो आता इकडे लक्ष द्यायचं आहे. थोडं सुरुवातीला जे काही वन लाईन आहेत किंवा कॉमन सेंटेन्स जे आहेत मँगोच्या बाबतीतचे ते आपण बघूयात. मी थोडंसं साईडला गेलं तरी चालेल, तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का एकदा सांगा. तुम्हाला स्क्रीनवरचं व्यवस्थित दिसतंय का ते सांगा. मी नाही दिसलो तरी चालेल. क्लिअर आहे आता? एक वेळ कन्फर्मेशन द्या. स्क्रीनवरचं दिसतंय? स्क्रीनवरचं दिसतंय का? ओके, राईट. चलो लक्ष द्या आता. आवाजाकडे लक्ष द्यायचं आणि स्क्रीनवरती बघायचं. जेवढ्या गोष्टी जशा जशा पद्धतीने सांगितल्या तशा तशा रिकॉल करत चालायच्यात. ह्या मँगोबद्दलच्या काही कॉमन थिंग्स आहेत, ठीक आहे, त्या तुम्हाला माहिती पाहिजेत. वन लाईन ज्याला आपण म्हणू शकतो तसं. मँगोला कॉमन नेम काय काय आहेत बघा. मँगोला ॲम्बॅसेडर फ्रूट ऑफ इंडिया म्हणतात, बाथरूम फ्रूट म्हणतात आणि नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया.
ठीक आहे, मँगोला कॉमन नेम मध्ये तुम्हाला एक दोनच माहिती आहेत, हे बाथरूम फ्रूट आणि नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया। हे अँबॅसेडर फ्रूट ऑफ इंडिया हा नवीन ऑब्जेक्टिव्ह तुमच्यासाठी इथे आहे। याला अँबॅसेडर फ्रूट का बरं म्हणतात, अँबॅसेडर म्हणजे कोण, राजदूत, जो आपल्या देशाचं प्रतिनिधित्व दुसऱ्या देशामध्ये करतो त्याला अँबॅसेडर म्हणायचं, ठीक आहे। आणि नॅशनल लेवलवरती, जगाच्या लेवलवरती मँगो म्हटलं की इंडिया लोकांच्या समोर येतो, दॅट्स वाय मँगो इज टर्म ॲज अँबॅसेडर फ्रूट ऑफ इंडिया। क्लिअर? चलो, आता हे बाथरूम फ्रूट जे आहे याला बाथरूम फ्रूट का म्हणायचं, तुमचा जो समज आहे की आंबे जास्त खाल्ल्याच्या नंतर, मँगो जास्त खाल्ल्याच्या नंतर काही होतं, तसा हा नाही आहे, ठीक आहे, त्यामुळे याला बाथरूम फ्रूट नाही म्हणत आहेत, ठीक आहे। याला बाथरूम फ्रूट का बरं म्हणायचं, बघा लक्ष द्या, असा कुठलाच जगाच्या पाठीवरती व्यक्ती नाही ज्यानं मँगो खाल्ला आणि खाल्ल्याच्या नंतर ज्याला हात धुवावं नाही लागत, ठीक आहे। ज्या पद्धतीने आपण मँगोची कोय खातो आणि ज्या पद्धतीने आपण मँगोला सगळे आपले हात वगैरे ज्या जसे भरतात, ते धुण्यासाठी ऑब्विसली आपल्याला जावं लागतं, ठीक आहे। दॅट्स वाय मँगो इज टर्म ॲज अ बाथरूम फ्रूट। आणि नॅशनल फ्रूट काय आहे ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे। कॉमन नेम, बॉटनिकल नेम जे आहे ते मॅन्झिफेरा इंडिगा, फॅमिली आहे ॲनाकार्डियासी, क्रोमोझोम नंबर आहे 40, ठीक आहे। आता तुम्ही मला आणखी सांगायचं आहे, याच फॅमिलीचा हाच क्रोमोझोम नंबर असणारं आणखी कुठलं फ्रूट आहे, तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, सांगतो कोणती इतर, वेगळंच लक्ष राहते बाबा, कुठे दुसरीकडेच बघतात, जी सांगतो ती नाही, ही बेंगनपल्ली आहे, ठीक आहे। हे बघा ॲनाकार्डियासी फॅमिली आणि हे काय, तोच क्रोमोझोम नंबर असणारा कुठला आणखी फ्रूट आहे ते मला तुम्ही सांगायचे, तुमच्यासाठी क्वेश्चन विचारलेला आहे मी। बोला, कॅशूनट, पपयावाले थोडेसे व्यवस्थित लक्ष द्या, सेम फॅमिली कॅशूनट, ओके, कॅशूनट सुद्धा ॲनाकार्डियासे फॅमिलीमधनं बिलॉंग करतो, ठीक आहे। क्रोमोझोम नंबर किती आहे कॅशूनटचा, कॅशूनटचा क्रोमोझोम नंबर किती आहे, बोला, व्हेरी गुड, कॅशूनट मँगो बोथ आर ॲनाकार्डियासी फॅमिली, क्रोमोझोम नंबर किती आहे, याचा 40 आहे, त्याचा 42 आहे, ठीक आहे। क्रोमोझोम नंबर बेसिक किती येईल मग, मँगोचा 20, क्लिअर? ह्या बेसिक काही गोष्टी होत्या, याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे। आता जे पुढचा जो आहे, मँगोची सीड लॉन्जिव्हिटी जी असते ती 30 days असते। सीड लॉन्जिव्हिटी म्हणजे काय, जी काही आपण खाल्ल्याच्या नंतर कोय असते मँगोचं, जे काही स्टोन असतं, ते स्टोन 30 दिवसापर्यंत व्हायबल असतं, ठीक आहे, दॅट इज द सीड व्हायबिलिटी, ठीक आहे, 30 days किंवा 4 weeks। मँगोमध्ये व्हिटॅमिन ए कंटेंट सोबत सोबत व्हिटॅमिन के सुद्धा असतं, ठीक आहे, व्हिटॅमिन ए सोबत के सुद्धा असतं। हे स्पेसिफिकली व्हॅल्यू लक्षात ठेवायचे, ही विचारतात मँगोमध्ये किती व्हिटॅमिन ए कंटेंट आहे, तर 48 इंटरनॅशनल युनिट, ठीक आहे। आता माझा क्वेश्चन नेक्स्ट आहे की यानंतर व्हिटॅमिन ए रिच असणारं दुसरं फ्रूट क्रॉप कुठलं आहे, यानंतर व्हिटॅमिन ए कंटेंट असणारं दुसरं फ्रूट क्रॉप कुठलं आहे, सांगायचं आहे त्याचा आन्सर तुम्ही। किती आहे, ठीक आहे, याच्यानंतर व्हिटॅमिन ए कंटेंट रिच असणारं दुसरं फ्रूट क्रॉप आहे पपया, पपयामध्ये किती आहे, किती इंटरनॅशनल युनिट आहे पपयामध्ये ते सांगायचं, तो पण मी पुढे जातो। मँगोचं जे काही सीड कर्नेल आहे त्या सीड कर्नेलमध्ये प्रोटीन असतं, ठीक आहे, इथपर्यंत ओके। मँगोचं पॉलिनेशन जे होतं ते पॉलिनेशन हाऊस फ्लायने होतं, ठीक आहे, मँगोचा पॉलिनेटिंग एजंट कुठला आहे, हाऊस फ्लाय, ठीक आहे। बाकी बेस्ट स्टोरेज टेम्परेचर एक लक्षात ठेवायचे, बेस्ट स्टोरेज टेम्परेचर बनाना जसं 13 degree Celsius होतं, 13 degree Celsius, तसं मँगोला आहे 8 degree Celsius बेस्ट टेम्परेचर, असे वन लाईनचे क्वेश्चन्स येतात। आता हा जो आहे सर्वात खालचा, हे दोन ऑब्जेक्टिव्ह हे चांगले लक्षात ठेवा, दोन ऑब्जेक्टिव्ह बिलकुल विसरायचे नाहीत। पहिला म्हणजे मँगोमध्ये कुठलं टॉक्झिक सबस्टन्स असतं, ठीक आहे,
विच ऑफ द फॉलोइंग इज अ टॉक्सिक सब्सटन्स प्रेझेंट इन मँगो, असा क्वेश्चन येईल. किंवा रेझिन्स इज अ टॉक्सिक सब्सटन्स प्रेझेंट इन विच ऑफ द फॉलोइंग फ्रूट क्रॉप, तर मँगोमध्ये जे काही टॉक्सिक सब्सटन्स असतं तर ते रेझिन असतं. ठीक आहे, आता हा खालचा तर एकदम बिलकुल लक्षात ठेवायचं आहे. मँगोमध्ये इम्पॉर्टंट ऑपरेशन्स कसं आहे, बनानामध्ये जे काही आपण पाहिलं, ठीक आहे, मटाकिंग होतं, प्रोपिंग होतं, त्यानंतर बंच कवरिंग होतं, हे जसं इंटरकल्चर ऑपरेशन्स आहेत तसं मँगोमध्ये डीसॅपिंग, काय म्हणतोय मी, मँगोमध्ये डीसॅपिंग हे मोस्ट इम्पॉर्टंट इंटरकल्चरल ऑपरेशन्स आहे. ठीक आहे, आता हे डीसॅपिंग म्हणजे काय, सगळ्या गोष्टी नंतरच्या स्लाईडमध्ये क्लिअर होतील. ठीक आहे, व्हॉट इज डीसॅपिंग, इमेजमध्ये काय दिसतंय ते सुरुवातीला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. इमेजमध्ये काय दिसत आहेत, इमेजमध्ये तुम्हाला असे रोजमध्ये मँगो ठेवलेले दिसत आहेत. ठीक आहे, डीसॅपिंग म्हणजे काय हे समजून सांगतो आहे. इमेजमध्ये हे पूर्ण असे लाईनमध्ये मँगो ठेवलेले दिसत आहेत. हां सर, ओके, ठेवलेले आहेत. कसे ठेवलेले आहेत ते बघायचं आहे. उलटे ठेवलेले आहेत. कसे ठेवलेले आहेत मँगो, उलटे ठेवलेले आहेत. ठीक आहे, ठीक, ही इमेज व्यवस्थित बघायचे, सगळं एक्सप्लेनेशन याच्यावरतीच पुढचं राहणार आहे. मँगो ठेवलेले आहेत, लाईनमध्ये ठेवलेत आणि उलटे ठेवलेत, सर याचा आणि डीसॅपिंगचा काय संबंध आहे, यालाच डीसॅपिंग म्हणायचं. पुढच्या ह्याच्यामध्ये आणखी क्लिअर होईल. क्लिअर, इथं काय म्हणतं, रिमूवल ऑफ पेडिसिल. डीसॅपिंग म्हणजे काय ते आता क्लिअर सांगतोय. डीसॅपिंग म्हणजे काय हे बघा, मँगो जेव्हा आपण झाडावरनं हार्वेस्ट करतो तेव्हा त्याच्यासोबत हे थोडंफार आपण पेडिसिल ठेवतो. ठीक आहे, हे जे दिसतंय हे काय ठेवतो आपण, पेडिसिल सोबत ठेवतो. आणि हे इथून कट केल्याच्या नंतर, हे अर्ध्यातून असं कट करू किंवा इथून कट करू, ठेवल्याच्या नंतर याच्यामधून एक सॅप बाहेर येतो, सॅप. ठीक आहे, सगळ्यांना आठवत असेल की एक्झॅक्टली असंच होतं. ठीक आहे, मँगो जेव्हा आपण खात असतो तेव्हा त्याच्यावरती, जेव्हा माचत असतो आपण तो आंबा, त्यावेळेला त्याच्यावरती असं असतं. ठीक आहे, म्हणजे डीसॅपिंगमध्ये आपण हे पेडिसिल रिमूव्ह करतो. ठीक आहे, डीसॅपिंगमध्ये काय करतो, पेडिसिल रिमूव्ह करतो. सर कशासाठी पेडिसिल रिमूव्ह करायचं, ठीक आहे, बघा लक्ष द्या, व्हाय डीसॅपिंग इज डन, कशासाठी डीसॅपिंग करायची, बघा, हे पेडिसिल जर असं प्रॉपरली कट नाही केलं, हे पेडिसिल जर प्रॉपरली असं कट जर नाही केलं, तर हा जो काही सॅप बाहेर येणार आहे, हा जो काही सॅप बाहेर येणार आहे, हा सॅप अशा पद्धतीनं फ्रूटची क्वालिटी खराब करतो, पूर्ण फ्रूटला ऑइली करून टाकतो, पूर्ण फ्रूटला ऑइली करून टाकतो. ठीक आहे, हा सॅप रिमूव्ह केल्यानंतर म्हणून काय करायचं असतं, ह्या फर्स्ट स्लाईडमध्ये जे सांगितलं होतं, मँगो हार्वेस्ट केल्याच्यानंतर मँगो असे उलटे ठेवायचे, उलटे ठेवल्याच्यानंतर त्याचं जे पेडिसिल असेल ते असं खाली असेल, आणि त्या पेडिसिलला, हे जे पेडिसिल आहे असा जो मँगो आहे, त्या पेडिसिलला नंतर खालून असं कट करायचं, इथून असं कट करायचं. सर असं उलटं कट केल्याच्यानंतर काय होईल, जो काही सॅप बाहेर येणार आहे तो इथं फ्रूटला नाही लागणार, तो इथं फ्रूटला नाही लागणार, खाली असा जमिनीवरती पडेल, तो जो सॅप बाहेर येणार आहे तो सॅप जमिनीवरती पडेल. सर मग हे पडल्यामुळं जर सॅप इकडे आलाच नाही तर अशा पद्धतीनं फ्रूटची क्वालिटी खराब होणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने ही फ्रूटची क्वालिटी सॅपमुळं खराब होत नाही. आणि ही जी काय क्वालिटी खराब झालेली दिसते त्या सॅपमुळं, त्याला म्हणायचं सॅप बर्न. ही जी काय डिसऑर्डर आहे, हे ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा, सॅप बर्न इज अन फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ऑफ, असं विचारतात, तर ते आहे मँगो. आणि ते सॅप बर्न होऊ नये म्हणून मँगोमध्ये डीसॅपिंग करायचं. आणि कसं करायचं, तर ते मँगो असे पूर्ण रोजमध्ये ठेवायचे, खाली उलटे ठेवायचे, आणि खालून ते कात्रीने त्याचं ते पेडिसिल कट करायचं, म्हणजे तो सॅप जो आहे तो जमिनीवरती पडेल, फ्रूटवरती येणार नाही. समजला डीसॅपिंग हा कन्सेप्ट, समजला का डीसॅपिंग कशामध्ये करतात, कशामुळं करायची, जर नाही केलं तर काय होतं, ह्या तीन गोष्टी समजल्या का, आणि याच्यावरतीच ऑब्जेक्टिव्ह येणार. डीसॅपिंग कशात करतात, कशामुळं करतात, नाही केली तर काय होतं. डीसॅपिंगमध्ये आपण काय करतोय, एक्सटर्नल क्वालिटी ऑफ फ्रूट व्यवस्थित ठेवतोय. ठीक आहे, डीसॅपिंगचा मेन मोटिव काय असतो, की एक्सटर्नल फ्रूटची जी काही क्वालिटी आहे ती क्वालिटी व्यवस्थित ठेवायची. क्लिअर, डीसॅपिंगच्या बाबतीतचे एवढे ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. गॉट इट. चलो, मँगोचा इडिबल पार्ट कुठला आहे, मेझोकार्प. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पॉन्जी टिश्यूच्या स्लाईडमध्ये एकदम क्लिअर होतील, स्पॉन्जी टिश्यूच्या स्लाईडमध्ये क्लिअर होतील. फ्रूट टाईप काय आहे, स्टोन. फ्रूट टाईप कुठला आहे, स्टोन. बनानाचा कुठला होता, बेरी. ठीक आहे, सेक्स फॉर्म लक्षात ठेवायचं आहे, हा क्वेश्चन जास्त विचारतात,
इट इज इन अँड्रोमोनोसियस फ्लावर. अँड्रोमोनोसियस, अँड्रोमोनोसियस म्हणजे काय कंडिशन, जिथे मेल फ्लावर अँड हर्मोफ्रोडाइट फ्लावर हे एकाच झाडावरती असतात, त्याला म्हणायचं अँड्रोमोनोसियस फॉर्म. ओके, प्रोपोगेशनच्या बाबतीत क्वेश्चन कसा येईल ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. प्रोपोगेशनच्या बाबतीत तुम्हाला जर विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज द ओल्डेस्ट मेथड ऑफ मँगो प्रोपोगेशन, बघा क्वेश्चन क्वेश्चनमध्ये असा फरक राहतो. कमर्शियल प्रोपोगेशन कशाने होतं, ओल्डेस्ट कुठला आहे, एरिड रिजनमध्ये कशानं प्रोपोगेशन होतं, कोकण रिजनमध्ये मँगो कशानं कमर्शियली प्रोपोगेट होतो. ठीक आहे, आपण जे काही बुकमध्ये वाचतो, कधी वाचतो इनार्चिंगने प्रोपोगेट होतो, कधी वाटतो विनार ग्राफ्टिंगने होतो, कधी म्हणतो स्टोन ग्राफ्टिंग, ते असं वेगळं वेगळं आहे. तुम्हाला जर असा क्वेश्चन आला विच ऑफ द फॉलोइंग इज ओल्डेस्ट प्रोपोगेशन मेथड ऑफ मँगो, तर त्याचा आन्सर आहे इनार्चिंग. कमर्शियल मेथड ऑफ मँगो प्रोपोगेशन जर आलं तर आहे विनार ग्राफ्टिंग. विनार ग्राफ्टिंग म्हणजे काय, नेक्स्ट स्लाईडमध्ये एकदम व्यवस्थितपणे कव्हर होईल, डोंट वरी. आता कोकण रिजनमध्ये मँगो कशाने प्रोपोगेट होतो, तर तो होतो स्टोन आणि इपिकोटाईल ग्राफ्टिंग. आणि एरिड रिजनमध्ये मँगो कशाने प्रोपोगेट होतो, तर सॉफ्टवूड ग्राफ्टिंग. प्रोपोगेशनच्या बाबतीत एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. कमर्शियल म्हटलं विनार ग्राफ्टिंग, कोकण रिजनमध्ये स्टोन किंवा इपिकोटाईल ग्राफ्टिंग, एरिड रिजनमध्ये सॉफ्टवूड ग्राफ्टिंग, आणि ओल्डेस्ट मेथड ऑफ मँगो प्रोपोगेशन जर विचारलं तर इनार्चिंग. क्लिअर, काय दिसतं याच्यामध्ये, स्टोन आणि इपिकोटल ग्राफ्टिंग. कोकण रिजनमध्ये जो काही मँगो प्रोपोगेट होतो तो या मेथडने प्रोपोगेट होतो. काय दिसतं याच्यामध्ये, हे दिस इज मँगो स्टोन किंवा इपिकोटाईल. ठीक आहे, आणि या लेवलवरतीच असताना जेव्हा मँगोमध्ये ग्राफ्टिंग केली जाईल, या लेवलवरती स्टोन लेवल किंवा इपिकोटाईल लेवलवरती जेव्हा मँगो असेल किंवा एकदम टेंडर मँगो जेव्हा असेल तेव्हा त्याच्यावरती जी काही ग्राफ्टिंग केली जाते त्याला म्हणायचं स्टोन किंवा इपिकोटाईल ग्राफ्टिंग. क्लिअर, चलो आता विनार ग्राफ्टिंग म्हणजे काय हे क्लिअर होईल. काय केलेलं आहे बघायचं आहे, इमेजमध्ये फक्त व्यवस्थित बघायचं, नेक्स्ट स्लाईडमध्ये याच्यापेक्षा जास्त क्लिअर होईल. ठीक आहे, ट्री दिसती आहे आणि ट्रीच्या साईडने कट दिलेला दिसतो आहे, थोडासा बार्कला फक्त कट दिला आहे. ठीक आहे, आणि नंतर रॅप केलेला आहे. ठीक आहे, याच्या बाबतीचा ऑब्जेक्टिव तर सगळ्यांना माहिती असतील, ज्याच्यावरती ग्राफ्टिंग करतो त्याला म्हणायचं रूटस्टॉक, जे कोणी इन्सर्ट करतो त्याला म्हणायचं सायॉन. रूटस्टॉक अँड सायॉन. ठीक आहे, ज्या क्वालिटीचे फ्रूट्स आपल्याला पाहिजे असतात तसा सायॉन आपण त्या ट्रीवरती इन्सर्ट करत असतो किंवा ग्राफ्ट करत असतो, आणि ज्याच्यावरती करतो त्याला म्हणायचं रूटस्टॉक. म्हणजे हां, आता आपण जे वाचतो नेहमी नेहमी मोनो एम्ब्रॉयनिक व्हरायटीज ऑफ मँगो, पॉली एम्ब्रॉयनिक व्हरायटीज मँगो, इथून मोनो एम्ब्रॉनिक म्हणजे काय, पॉली एम्ब्रॉनिक म्हणजे काय, हा कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह याच्यावरती कसा येणार आहे, ऑब्जेक्टिव्ह फक्त आणि फक्त मोनो एम्ब्रॉनिक आणि पॉली एम्ब्रॉनिक व्हरायटीवरती ऑब्जेक्टिव्ह येणार आहे. इथून कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा आहे की मोनो एम्ब्रॉनिक म्हणजे काय, पॉली एम्ब्रॉनिक म्हणजे काय. बघा ह्या इमेजमध्ये बघा, एकच एम्ब्रियो दिसतोय, या इमेजमध्ये बघा एकच एम्ब्रियो दिसतोय आणि त्याच्यापासून हे प्लांट एमर्ज झालेलं दिसतंय, त्याच्यापासून हे प्लांट एमर्ज झालेलं दिसतंय. पण या कंडिशनमध्ये बघा दोन एम्ब्रियो दिसत आहेत एकाला एक अटॅच दिसतंय, दोन एम्ब्रियो दिसत आहेत एकाला एक अटॅच, आणि अशा पद्धतीनं झाड जेव्हा निघतं तेव्हा त्याला म्हणायचं पॉली एम्ब्रॉयनिक, आणि एकच एम्ब्रियो जर असेल तर त्याला म्हणायचं मोनो एम्ब्रॉयनिक. ठीक आहे, हा कन्सेप्ट झाला. ऑब्जेक्टिव काय येणार, मोनो एम्ब्रॉयनिक व्हरायटीज ऑफ मँगो कुठले आहेत आणि पॉली एम्ब्रॉयनिक कुठले आहेत. क्लिअर, आता हा ऑब्जेक्टिव दूर कसा करायचा, हा कन्सेप्ट दूर कसा करायचा, तर कुठल्याही एक पार्ट करायचा, मोनो एम्ब्रॉनिक व्हरायटी सर्वच्या सर्व मँगोच्या पार्ट करायच्या, पॉली एम्ब्रॉनिक करायच्या नाहीत. सर असं का बरं म्हणताय, दोन्ही जर केला तुम्ही, दोन्ही जर केला तर तुमचं कन्फ्युजन वाढेल. ठीक आहे, त्यामुळं मोनो एम्ब्रॉनिक व्यवस्थित करायच्या. आणि क्वेश्चन जर आला विच ऑफ द फॉलोइंग इज अ पॉली एम्ब्रॉनिक व्हरायटी ऑफ मँगो, आता तुम्ही ते मोनो केलात आणि क्वेश्चन आला विच ऑफ द फॉलोइंग इज अ पॉली एम्ब्रॉनिक व्हरायटी ऑफ मँगो, मग त्यावेळेला तुम्हाला जेवढ्या मोनो एम्ब्रॉनिक व्हरायटी माहिती आहेत तेवढ्या ऑप्शनमधून स्किप करायच्या, इलिमिनेशन मेथड वापरायची, म्हणजे तुम्हाला पॉली एम्ब्रॉनिक व्हरायटीचा आन्सर भेटेल. दोन्ही पार्ट कराल तर एक्झामच्या वेळेला कन्फ्युजन होईल. ठीक आहे, हे दोन प्रकारचे ऑब्जेक्टिव झाले, कन्सेप्ट समजला मोनो एम्ब्रॉनिक कसा आहे, पॉली एम्ब्रॉनिक कसा आहे. आणि दुसरी गोष्ट, इंडियन व्हरायटीज जेवढ्या आहेत हे एक लक्षात ठेवायचं आहे, इंडियन व्हरायटीज जेवढ्या आहेत त्या मोनो एम्ब्रॉनिक इन नेचर आहेत, आणि ज्या काही फॉरेनच्या व्हरायटी आहेत किंवा चायनीज रेसेस जे काही ते पॉली एम्ब्रॉनिक आहेत. एवढंच मोनो एम्ब्रॉनिक आणि पॉली एम्ब्रॉनिकच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. हा कन्सेप्ट होता आणि इंडियन रेसेस मोनो एम्ब्रॉनिक हा एक ऑब्जेक्टिव्ह होता, आणि कुठल्या मोनो एम्ब्रॉनिक आहेत आणि कोणत्या पॉली एम्ब्रॉनिक आहेत हा दुसऱ्या पद्धतीचा ऑब्जेक्टिव्ह.
क्लियर। चला एक वेळ कन्फर्मेशन द्या, समजत आहे सर्व, समजत आहे? डीसॅपिंग म्हणजे काय, प्रोपोगेशन कसं होतं, एपिकोटल ग्राफ्टिंग कशी आहे, ठीक आहे, वनलाईन ऑब्जेक्टिव्ह मँगोच्या बाबतीतचे कसे आहेत, क्लिअर। चलो व्हेरी गुड। जेवढं सांगितलं जसं डीसॅपिंगचा इमेज व्यवस्थित बघायला सांगितली होती, डीसॅपिंगची इमेज, तशीच ही आहे मँगो माल फॉर्मेशन, ठीक आहे। याच्या इमेजेस व्यवस्थित बघायच्यात, याच्या इमेजेस व्यवस्थित बघायच्यात। इमेजेसमध्ये काय काय दिसतंय सर, इमेजमध्ये असं दिसतंय की हा मँगोचा इन्फ्लोरन्स आहे आणि हा काहीतरी डॅमेज झालेला दिसतोय। बाकी आम्हाला लिव्ज तर पूर्ण ग्रीन दिसत आहेत, लिव्ज पूर्ण ग्रीन दिसत आहेत, आणि इथे असं दिसतंय की फ्रूट पण व्यवस्थित दिसतंय इथे। फ्रूट इमेजमध्ये काय काय दिसतंय ते बघा म्हणतोय क्लिअर कट। फक्त इन्फ्लोरन्स जो आहे तो डॅमेज झालेला दिसतोय, बाकी लिव्ज ग्रीन आहेत, फ्रूट पण ॲज इट इज दिसतंय, फ्रूटवरती काहीही परिणाम नाही, क्लिअर। म्हणजे हा कशाच्या रिलेटेड असेल, मँगो माल फॉर्मेशन। माल फॉर्मेशन म्हणजे काय होतं इथं, याच्या बाबतीत ते सगळे ऑब्जेक्टिव्ह नेक्स्ट स्लाईडमध्ये क्लिअर होतात, पण थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट सांगतोय, ठीक आहे। इथं पूर्ण जे काही फ्लावर आहेत ते फ्लावर असे डॅमेज होत आहेत आणि पूर्ण त्यांचा असा बंच बनतोय, असे मोकळे न राहता पूर्ण बंच बनतोय, माल फॉर्मेशन त्यांचं होतंय, ठीक आहे। कशाचं होतंय, इन्फ्लोरन्सन्सचं होतंय, क्लिअर। नेक्स्ट स्लाईडमध्ये सगळ्याच्या सगळे याच्या बाहेर मँगो माल फॉर्मेशनवरती एकही ऑब्जेक्टिव्ह येणार नाही, क्लिअर। चला एक एक ऑब्जेक्टिव्ह बघूयात। मँगो मालफॉर्मेशन जी आहे ती मोस्ट इम्पॉर्टंट फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे मँगोची। नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह जो सांगतोय तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, व्यवस्थित याचं रिलेशन कशासोबत आहे मी सांगतोय, ठीक आहे। आता हे जे मँगो मालफॉर्मेशन आहे हे साऊथ इंडियामध्ये आढळत नाही, ठीक आहे। असा क्वेश्चन येईल मँगो मालफॉर्मेशन हे कुठे इंडियामध्ये आढळत नाही, तर साऊथ इंडियामध्ये आढळत नाही, ठीक आहे। आणि मोस्टली मँगो माल फॉर्मेशन कुठं होतं, तर नॉर्थ इंडियामध्ये किंवा वेस्टर्न इंडियामध्ये मँगो माल फॉर्मेशन होतं, साऊथ इंडियामध्ये होत नाही, क्लिअर। आता मी जो कन्सेप्ट सांगणार तो लक्षपूर्वक ऐकायचा आहे, क्लिअर। बघा जेवढ्या साऊथ, आता तुम्ही मँगोमध्ये जशा मोनोयुमरॅनिक व्हरायटी आणि पॉलियुमरॅनिक व्हरायटी पाहिल्या, तशा आणखीसुद्धा व्हरायटी तुम्ही पाहिलेल्या आहेत की रेग्युलर बिअरिंग व्हरायटी कुठल्या आहेत आणि अल्टरनेट बिअरिंग कुठल्या आहेत, ठीक आहे। तर मग मला सांगा साऊथ इंडियामध्ये ज्या काही व्हरायटीज येतील त्या रेग्युलर बिअरिंग असतील का अल्टरनेट बिअरिंग असतील, हा जर ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला व्यवस्थित समजला तर मँगो मालफॉर्मेशन कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे। माझा क्वेश्चन काय आहे, साऊथ इंडियामध्ये ज्या काही व्हरायटीज आहेत मँगोच्या त्या रेग्युलर बिअरिंग आहेत का अल्टरनेट बिअरिंग आहेत, बोला। साऊथ इंडियामधल्या व्हरायटीज रेग्युलर बिअरिंग आहेत की अल्टरनेट बिअरिंग आहेत, व्हेरी गुड, राईट राईट। आता मी सांगतोय कशामुळं रेग्युलर बिअरिंग आहेत, कारण कशामुळं रेग्युलर बिअरिंग आहेत, कारण त्यांचा जो काही इन्फ्लुअरन्स आहे त्या इन्फ्लुअरन्सवरती काहीच डॅमेज होत नाही, ठीक आहे। मग जर त्यांचे फ्लावर जर व्यवस्थित असतील तर फ्रूट यायला काहीही प्रॉब्लेम होणार नाही, ठीक आहे। आणि साऊथ इंडियामध्ये मँगो माल फॉर्मेशन होतच नाही, जर फ्लावर डॅमेज जर झालेच नाही तर फ्रूट सहज डेव्हलप होतील, आणि फ्रूट सहज डेव्हलप झाले म्हणजे रेग्युलर बिअरिंग व्हरायटीज त्या झाल्या, क्लिअर। आणि मग नॉर्थ इंडियामधल्या व्हरायटीज ह्या अल्टरनेट बिअरिंग का आहेत, कारण तिथे मँगो माल फॉर्मेशन होतं, कारण तिथे व्यवस्थितपणे मँगो माल फॉर्मेशन होतं। माल फॉर्मेशन झालं म्हणजे फ्लावर डॅमेज झालं, फ्लावर डॅमेज झालं म्हणजे फ्रूट सेटिंग नाही आली, आणि फ्रूट सेटिंग नाही आली म्हणजे त्या अल्टरनेट बिअरिंग व्हरायटी झाल्या, ठीक आहे। म्हणून नॉर्थ इंडियामधल्या व्हरायटी अल्टरनेट बिअरिंग आहेत आणि साऊथ इंडियामधल्या रेग्युलर बिअरिंग आहेत ड्यू टू माल फॉर्मेशन ऑफ मँगो फ्लावर्स, क्लिअर। ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झाले। नेक्स्ट, आता तो जो काही प्रकार होता जो इमेजमध्ये मी सांगितला तो कशामुळे होतो, तो होतो फ्युजारियम मोनिलिफॉर्मी। त्याच्या अगोदर लक्षात ठेवायचं आहे तो फंगसमुळे होतो किंवा माईटमुळे होतील, हे माईट व्यवस्थित लक्षात ठेवा। कधी कधी ऑप्शनमध्ये फंगस दाखवत नाहीत, माईट असतं, तर
तर त्यावेळेला सुद्धा हे ऑब्जेक्टिव्ह व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचं. क्लिअर? क्वेश्चन कसा येणार? मँगो मॉलफॉर्मेशन इज ड्यू टू फंगस, बॅक्टेरिया, व्हायरस किंवा माईट. ऑप्शनमध्ये कसं दिलेलं आहे त्या बेसिसवरती करायचं. मँगो मॉलफॉर्मेशनच्या बाबतीत दुसरा ऑब्जेक्टिव्ह, हा फर्स्ट टाईम कुठे ऑब्झर्व झाला? फर्स्ट टाईम बिहारला ऑब्झर्व झाला. ठीक आहे, मग याला हायली ससेप्टिबल व्हरायटीज कुठल्या आहेत? बॉम्बे ग्रीन आणि फाजरी जाफराणी. बघा, ह्या तुम्हाला बिहारमधल्या व्हरायटी किंवा नॉर्थ इंडियामधल्या व्हरायटी आहेत. ठीक आहे, ह्या नॉर्थ इंडियामधल्या व्हरायटी आहेत, बॉम्बे ग्रीन आणि फाजरी जाफराणी. ठीक आहे, आता याला कॉम्प्लेक्स मॅलडी म्हणतात. याला कॉम्प्लेक्स मॅलडी कशामुळं बघायचं आहे? जे काही स्ट्रक्चर झाले काहीच क्लिअर होत नाही, एकदम कॉम्प्लेक्स प्रकारचं नेचर झालं फ्लावरचं. दॅट्स वाय मँगो मॉलफॉर्मेशन इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्लेक्स मॅलडी. ओके सर, आता आम्रपाली जी व्हरायटी ही सुद्धा ससेप्टिबल आहे मँगो मॉलफॉर्मेशनसाठी. ओके, आता मँगो मॉलफॉर्मेशन हे अल्टरनेट बिअरिंग आणि रेग्युलर बिअरिंगला का रिस्पॉन्सिबल ठरतो आहे? तर बघा, ते जे काही फ्लावर होते, जे डॅमेज झालेले फ्लावर, ते फ्लावर काय करतात? त्याच्यामध्ये जे काही मेल फ्लावर असतील, त्याच्यामध्ये जे काही मेल फ्लावर असतील, ते मेल फ्लावर जे काय असतील ते स्टराईल होतील. आता मेलच जर स्टराईल असेल आणि फिमेल किती जरी ॲक्टिव्ह असेल फ्लावर, तरी काही घेणं देणं राहणार नाही तिथे. ठीक आहे, त्यामुळं फ्रूट सेटिंग होणार नाही. का होणार नाही फ्रूट सेटिंग? कारण फ्लावर जे काही तयार होणार आहेत ते मेल स्टराईल होणार आहेत. मेल स्टराईल फ्लावर झाले म्हणजे फ्रूट सेटिंग नाही, फ्रूट सेटिंग नाही म्हणजे अल्टरनेट बिअरिंग झाली. अशा पद्धतीनं हा मँगो मॉलफॉर्मेशन कन्सेप्ट आहे. मँगो मॉलफॉर्मेशन समजला, कशामुळे होतो, कुठे होतो, कोणत्या व्हरायटीजवर तो होतो आणि कशा पद्धतीनं रेग्युलर बिअरिंग अल्टरनेट बिअरिंग व्हरायटीज त्याला रिस्पॉन्सिबल राहतात, सगळ्यात जास्त कुठली व्हरायटी आहे, फर्स्ट टाईम कुठे ऑब्झर्व झाला, या बाबतीचे सगळे ऑब्जेक्टिव्ह समजले का? मँगो मॉलफॉर्मेशन पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाला का? ते जे काही फ्लावर होतात त्याच्यामध्ये मेल स्टराईल फ्लावर होतात, फर्स्ट टाईम बिहारमध्ये झाला. मेल स्टराईल झाले म्हणजे रेग्युलर बिअरिंग नाही होणार, रेग्युलर बिअरिंग नाही म्हणजे साऊथ इंडियामध्ये रेग्युलर बिअरिंग नाही. अल्टरनेट बिअरिंग आहे म्हणजे मँगो मॉलफॉर्मेशन नॉर्थ इंडियामध्ये जास्त आहे ड्यू टू, आणि कशामुळे होतो? फंगसमुळे होतो किंवा माईटमुळे होतो, आणि त्याला कॉम्प्लेक्स मॅलडी म्हणायचं. इथपर्यंत समजलं, मँगोच्या पूर्ण मॉलफॉर्मेशनच्या ऑब्जेक्टिव्ह समजले. ह्याच्याबाहेर ऑब्जेक्टिव्ह शक्यतो जाणार नाही, ह्याच्याबाहेर ऑब्जेक्टिव्ह जाणार नाही. क्लिअर? चलो, व्हेरी गुड. चला, स्क्रीन ब्लर होते. ओके, एक मिनिट थांबा. आता आता दिसते व्यवस्थित. ओके, थोडंफार ती जे काही स्क्रोलिंगमध्ये दिसतंय त्याला सांगतो कंट्रोल कशाने करायचा. तर NAA फवारायचा 200 PPM, याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह आला आहे. काय सांगितलंय, किती सांगितलंय लक्षात ठेवायचे. NAA इज रिस्पॉन्सिबल फॉर रेग्युलर बिअरिंग ऑफ मँगो. ठीक आहे, रेग्युलर बिअरिंग ऑफ मँगोज म्हणजे काय? मग NAA 200 PPM. ठीक आहे, याने हा कंट्रोल होतो. क्लिअर? काय म्हटलं यावरती? ओनली फ्यू फ्रूट सेट पर पॅनिकल. ठीक आहे, मँगोचा जो काही इन्फ्लुएन्स आपण बघतो, तो बहार जो काही बघतो त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात फ्रूट फ्लावर दिसतात, परंतु ॲट द एंडमध्ये फक्त 0.1% जो आकडा सांगितला त्याच्यावरती क्वेश्चन विचारतात. मँगोचे ॲट द एंड म्हणजे फ्रूट सेटिंगपासून मॅच्युरिटीपर्यंत किती पर्सेंट मँगोचे फ्लावर राहतात, तर 0.1% राहतात. बघा, शेवटी फक्त असे कमीच फ्रूट सेट झालेले दिसतात. ठीक आहे, याच्यामध्ये मेन ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचं आहे की फ्लावरपैकी फक्त 0.1% फ्लावरच मॅच्युरिटीपर्यंत जातात, म्हणजे फ्रूट सेटिंग त्याच्यामध्ये होते. हा ऑब्जेक्टिव्ह इथे लक्षात ठेवायचा आहे. हां, pHच्या बाबतीत थोडासा फॅक्च्युअल क्वेश्चन जर आला तर फक्त pH लक्षात ठेवा. 6-7% याला pH लागतो मँगोला. ओके, जसं डीसॅपिंगची इमेज व्यवस्थित बघा सांगितलं, जशी मँगो मॉलफॉर्मेशनची इमेज व्यवस्थित बघायला सांगितली, तशी स्पॉन्जी टिश्यूमध्ये जे दिसतं आहे ते व्यवस्थित बघायचं. काय काय दिसतं आहे? हां, स्पॉन्जी टिश्यू आहे सर. स्पॉन्जी टिश्यूच्या इकडे काय दिसतं आहे?
इथे एक्झोकार्प दिसतो सर आम्हाला, इथे मेझोकार्प दिसतो आणि इथे एंडोकार्प दिसतो आणि इथे काहीतरी डॅमेज झालेलं दिसते, इथे काहीतरी डॅमेज झालेलं दिसते. हे वर्ड्स व्यवस्थित लक्षात ठेवा, एक्झोकार्प, मेझोकार्प आणि एंडोकार्प. आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू नी पॉझिटिव्हचे जेवढे ऑब्जेक्टिव्ह आहेत तेवढे नेक्स्ट स्लाइडमध्ये क्लिअर होतील. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने काय काय लक्षात ठेवायचे, स्पॉन्जी टिश्यू कशाने होतो, एकतर हाय टेम्परेचरमुळे होतो, एकतर कन्वेक्टिव्ह हीटमुळे होतो किंवा हाय पीएचमुळे होतो, कधीकधी बॅक्टेरियामुळे होतो, कधीकधी कॅल्शियम डिफिशियन्सीने होतो. एवढे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला कुठल्याच एका बुकमध्ये सापडणार नाही, 101% गॅरंटी. स्पॉन्जी टिश्यू कशा कशामुळे होतो, तुम्हाला एक दोनच रिझन माहिती असतील, एक्झामला काहीही देऊ शकतात, हाय टेम्परेचर देऊ शकतात, कन्वेक्टिव्ह हीट देऊ शकतात, पीएच एक्सपोजर देऊ शकतात, बॅक्टेरिया देतील किंवा कधी कधी कॅल्शियम डिफिशियन्सी देतील. ठीक आहे, स्पॉन्जी टिश्यूमध्ये होतं काय एक्झाममध्ये बघा, जे काही मेझोकार्प आहे फ्रूटचा, मँगोचा जो काही मेझोकार्प आहे, कॅल्शियम डिफिशियन्सी. ठीक आहे, आता स्पॉन्जी टिश्यूमध्ये विच ऑफ द फॉलोइंग फ्रूट क्रॉप ऑफ मँगो इज अफेक्टेड इन स्पॉन्जी टिश्यू, असा ऑब्जेक्टिव्ह येतो, तर त्याचा आन्सर आहे मेझोकार्प. ठीक आहे, त्याचा आन्सर काय, मेझोकार्प. हा जो काही मेझोकार्प दिसतो हा मेझोकार्प स्पॉन्जी टिश्यूमध्ये डॅमेज होतो. ठीक आहे, फर्स्ट टाईम हा कुणी ऑब्झर्व केला, चिमा अँड धानी हे दोन सायंटिस्ट आहेत. या दोन सायंटिस्टने सांगितलं की हे मँगोमध्ये जे काय असं होतं ब्लॅकनिंग होती मेझोकार्पची, त्याला रिस्पॉन्सिबल हे घटक आहेत. ठीक आहे, आणि तो डिटेक्ट कसा करायचा, मँगो मालफॉर्मेशन स्पॉन्जी टिश्यू झाला आहे की नाही. बघा, बाजारामधून जेव्हा आपण मँगो आणतो त्यावेळेला तो एक्सटर्नली तो आपल्याला एकदम व्यवस्थित दिसतो, एक्सटर्नली कुणीच ओळखू शकत नाही याच्यामध्ये मँगो मालफॉर्मेशन आहे, स्पॉन्जी टिश्यू आहे की नाही, कुणीच ओळखू नाही शकत. का ओळखू येत नाही, कारण त्याच्यामध्ये मेझोकार्प डॅमेज झालेला असतो आणि मेझोकार्प हा एक्सटर्नली आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, त्यामुळं याला डिटेक्ट करण्यासाठी एक्सरे डिटेक्शन मेथड वापरावं लागते, त्याच्यावरती रेज सोडावं लागतात त्या फ्रूटवरती, तेव्हाच कळतं आतमधून डॅमेज आहे की नाही आहे. जसं शरीराचं आहे तसं हृदयामध्ये आतमध्ये काय चालू आहे घडामोडी झाल्यात कळणार नाही, कारण ते आतमध्ये आहे. म्हणून एक्सरेज किंवा आपल्याला दुसऱ्या हे जे काय असतील टूडू इको वगैरे असेल ते आपल्याला करावं लागतं. ठीक आहे, तसेच पद्धतीनं स्पेक्ट्रोमेट्री किंवा एक्सरे डिटेक्शननीच ह्याच्यामध्ये होतं. मग तो जो काही मँगो असेल त्या मँगोला सोअर टेस्ट असते. ठीक आहे, त्याला सोअर टेस्ट असते, क्लिअर. हे लक्षात ठेवा, फक्त कशामुळे होतो, हाय टेम्परेचरमुळे होतो, कन्वेक्टिव्ह हीटमुळे होतो, पीएच एक्सपोजर किंवा बॅक्टेरिया कधी कधी कॅल्शियमने, मेझोकार्प त्याच्यामध्ये डॅमेज होतो, क्लिअर. आता अल्टरनेट बिअरिंग जी आहे मँगोमध्ये, अल्टरनेट बिअरिंग जे आपण बघितलं, अल्टरनेट बिअरिंग कुठे आहे, नॉर्थ इंडियामध्ये आहे किंवा वेस्टर्न इंडियामध्ये आहे. कशामुळे आहे, मँगो मालफॉर्मेशनमुळे आहे, कारण त्याच्यामध्ये फ्लावर व्यवस्थित सेट होत नाहीत. आता फ्लावर व्यवस्थित सेट होत नसतील तर डिफिशियन्सी कशाची असेल, नायट्रोजनची डिफिशियन्सी असेल. ठीक आहे, हां, अल्फॉन्सो जी व्हरायटी आहे ती मँगोला स्पॉन्जी टिश्यूला मराठीमध्ये काय म्हणतात, सागा. ठीक आहे, आता हा मोस्टली जो काही आपला अल्फॉन्सो मँगो आहे त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम खूप लार्ज प्रमाणामध्ये आहे. ठीक आहे, आणि एक्सटर्नली तो आपल्याला दिसत नाही कारण मेझोकार्प डॅमेज झालेला असतो, क्लिअर. चला, आता अल्टरनेट बिअरिंग इन मँगो जी आहे ती कशाने कंट्रोल करायची, जर डिफिशियन्सी यांची असेल तर कशाने कंट्रोल करायची, पॅक्लोब्युट्राझॉल. हा ऑब्जेक्टिव्ह व्यवस्थित लक्षात ठेवा, बऱ्याच एक्झामला विचारलेला आहे. पॅक्लोब्युट्राझॉल इज यूज टू कंट्रोल अल्टरनेट बिअरिंग इन मँगो. आणि ही कमर्शियली कुठे आहे, बघा कोकण रिजनमध्ये अल्फान्सो आणि केसरला. कोकण रिजन कुठे येतो, थोडाफार नॉर्थ इंडिया आणि वेस्टर्न इंडियाचा याच्यामध्ये येतो, आणि ह्या व्हरायटी तिकडं आहेत. आणि अल्टरनेट बिअरिंग आपण पाहिली कुठे होते. ठीक आहे, हे झाले अल्टरनेट बिअरिंगच्या बाबतीतचे ऑब्जेक्टिव्ह, क्लिअर. एक वेळ कन्फर्मेशन द्या, सर्व व्यवस्थित चालू आहे का, एक वेळ व्यवस्थित सांगा. सर्व गोष्टी समजल्या, मालफॉर्मेशन समजलं, स्पॉन्जी टिश्यू समजला, अल्टरनेट बिअरिंग समजली, डी सॅपिंग समजल्या, सॅप बर्न समजल्या, आणि मँगोच्या बाबतीतच्या काही फॅक्ट्स ज्या आहेत त्या समजल्या का व्यवस्थित. चला, व्यवस्थित ह्या सर्व गोष्टी समजल्या का, तर पुढे जाऊयात, क्लिअर. राईट, व्हेरी गुड.
व्हरायटीज ऑफ मँगो. व्यवस्थित समजते. ओके, व्हरायटीज ऑफ मँगोच्या बाबतीतच्या बघा आता, हे जे मल्लिका आणि आम्रपाली व्हरायटी आहेत याच्यावरती तो क्वेश्चन येतोच येतो. त्याच्या बाबतीत जे सगळे ऑब्जेक्टिव्ह मी इथे काढलेले आहेत, मल्लिका आणि आम्रपालीच्या बाबतीत जे सगळे ऑब्जेक्टिव्ह इथे आहेत. सगळ्यात अगोदर सांगतो, हे मल्लिका आणि आम्रपाली जे आहेत हे IRI मध्ये एक सायंटिस्ट होते, IRI मध्ये सायंटिस्ट होते. त्यांनी ह्या व्हरायटी डिस्कवर केलेल्या आहेत आणि त्यांच्या मुलींचे नावं आहेत हे मल्लिका आणि आम्रपाली. ही मल्लिका आपण जे वाचतो ती वेगळी मल्लिका, ही वेगळी मल्लिका आहे. हे त्यांच्या मुलींचे नावं होते, त्या मुलींचे दोन नावं त्यांनी या व्हरायटीला दिले. IRI मधले सायंटिस्ट होते, त्यांनी डिस्कवर केलेले आहेत. ह्या जनरल गोष्टी झाल्या. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी लक्षात ठेवायचे, MND मल्लिकाचा शॉर्ट फॉर्म कसा लक्षात ठेवायचा, MND मल्लिकाचा जे काही पॅरेंट्स आहेत ते नीलम इंटू दशेरी आहेत. ठीक आहे, 1971 ही व्हरायटी डिस्कवर झाली 1971 मध्ये. ठीक आहे, आणि या व्हरायटीमध्ये सेल्फ इनकॉम्पॅटेबिलिटी नसते आणि ह्या व्हरायटीमध्ये हायेस्ट व्हिटॅमिन ए कंटेंट आहे. ठीक आहे सर, मँगोमध्ये व्हिटॅमिन ए कंटेंट आहे हे वाचले, परंतु मँगोमधली स्पेसिफिकली अशी कुठली व्हरायटी आहे जिच्यामध्ये व्हिटॅमिन ए कंटेंट आहे, तर ती आहे मल्लिका. त्या मल्लिकाचा विचार करायचा नाही. ठीक आहे, आता ही जी आहे आम्रपाली. ठीक आहे, आम्रपालीचा शॉर्ट फॉर्म ADN, असोसिएट डीन ऑफ नागपूर, आम्ही यूजीला असताना हेच केलं होतं. आणि याचा MND आणि याचा ADN, असोसिएट डीन ऑफ नागपूर, म्हणजे आम्रपालीचा क्रॉस काय, ए आम्रपाली, डी दशेरी, एन नीलम, ADN. ठीक आहे, आता हा ऑब्जेक्टिव्ह जास्त वेळा विचारतात, हा हाय डेन्सिटी प्लांटिंगला ही व्हरायटी लावतात. आम्रपाली जी व्हरायटी आहे ती हाय डेन्सिटी प्लांटिंगला लावतात. तेव्हा जर लावली तर किती स्पेसिंगवरती लावायची, 2.5 बाय 2.5 मीटरवरती लावायची. किती प्लांट बसतात याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आला आहे. जर आम्रपाली व्हरायटी हाय डेन्सिटी प्लांटिंगला लावली तर किती प्लांट बसतात पर हेक्टर, तर ते आहेत 1600 प्लांट्स. हा व्यवस्थित लक्षात ठेवा. मल्लिका कधी डिस्कवर झाली, 1971. मल्लिकाचा क्रॉस नीलम इंटू दशेरी, आम्रपाली दशेरी इंटू नीलम, हे ऑपोजिट पॅरेंट्स आहेत, ऑपोजिट पॅरेंट्स आहेत. आणि जर आपल्याला हाय डेन्सिटी प्लांटिंगमध्ये लावायची तर कुठल्या मेथडने लावायची, ट्राय अँग्युलर मेथडमध्ये लावायची. आणि आम्रपाली व्हरायटीचं दुसरं एक कॅरेक्टर आहे, क्लस्टर बिअरिंग असते, म्हणजे ते जे काही फ्रूट्स येणार आहेत ते असे पूर्ण क्लस्टरमध्ये आलेले असतात. ठीक आहे, बघा हे मल्लिका 1971, हायेस्ट व्हिटॅमिन ए कंटेंट, नीलम इंटू दशेरी, एक्झॅक्टली याच्या ऑपोजिट दशेरी इंटू नीलम म्हटलं आम्रपाली. ही हाय डेन्सिटी प्लांटिंगसाठी आहे. हाय डेन्सिटीमध्ये जर लावली तर 2.5 बाय 2.5 मीटरवरती लावायची, 1600 प्लांट बसतात. आणि तेव्हा लावते वेळेस कुठल्या मेथडने लावायची, तर ट्रायंगुलर मेथडने लावायची. आणि क्लस्टर बिअरिंगसाठी ही व्हरायटी फेमस आहे. दिस इज ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ज अबाउट आम्रपाली अँड मल्लिका व्हरायटी. ठीक आहे, कुणालाही जरी झालं, कुणालाही क्वेश्चन जर काढायचा झाला तर ह्या ऑब्जेक्टिव्हच्या बाहेर क्वेश्चन याच्यावरती, ह्या दोन व्हरायटीवरती फ्रेमवर्क होत नाही. क्लिअर, या मेथडने लावायचा, ट्राय अँग्युलर मेथडमध्ये लावायचा. किती प्लांट बसतील, 1600 बसतील, 2.5 बाय 2.5 मीटरवरती लावायची. कोणती व्हरायटी लावायची, आम्रपाली व्हरायटी लावायची. क्लिअर, केसरच्या बाबतीत एवढे ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचेत. केसर जी व्हरायटी आहे ती प्रोसेसिंगसाठी आहे. ठीक आहे, प्रोसेसिंगसाठी कशामुळे आहे, कारण त्याच्यामध्ये फायबर कंटेंट कमी आहे. ठीक आहे, असा क्वेश्चन सरळ सरळ, विच ऑफ द फॉलोइंग मँगो व्हरायटी इज बेस्ट सुटेबल फॉर प्रोसेसिंग, तर त्याचा आन्सर आहे केसर. आणि केसर का बरं प्रोसेसिंगसाठी सुटेबल आहे, कारण त्याच्यामध्ये फायबरचं कंटेंट कमी आहे. फायबर कमी आहे म्हणजे प्रोसेस करायला सोपं जातं. ठीक आहे, प्रोसेस करायला सोपं जातं, त्यामुळं केसर व्हरायटी प्रोसेसिंगसाठी बेस्ट आहे. बरोबर, अर्का अरुणा अर्का पुनीत हे सुद्धा अपोजिट आहेत, नीलम इंटू दशेरी, दशेरी इंटू नीलम सारखे. ठीक आहे, ते पण सांगतो. आता चौसा जी व्हरायटी आहे, हां हे एक लक्षात ठेवा, केसर जी व्हरायटी त्याचं रिनेम झालेलं आहे, त्याला आता गिरी केसर म्हणतात. ठीक आहे, असंही विचारतात केसर ही व्हरायटी सर्वात जास्त कुठे ग्रोन केली जाते, तर ती आहे गुजरातमध्ये, ती आहे गुजरातमध्ये ग्रोन केली जाते. ठीक आहे, आता चौसा व्हरायटीच्या बाबतीत एवढे व्हरायटी, एवढे ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचे, ती सर्वात स्वीटेस्ट व्हरायटी आहे मँगोची. ओके डन, ती आहे शाय बिअरिंग व्हरायटी आहे, लाजाळू आहे, लाजते जास्त, चौसा लाजते म्हणून स्वीटेस्ट आहे. ठीक आहे, तसं काही नाही, लाजते म्हणून स्वीटेस्ट असते असं काही नाही. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवा शाय बिअरिंग आहे म्हणजे लाजाळू आहे बिअरिंगच्या बाबतीत ही व्हरायटी. आणि लेट सीझन आहे, ठीक आहे लेट सीझन आहे,
लेट सीजन आहे जास्त वेळ घेते म्हणून स्वीटनेस जास्त वाढतो. क्लियर. चौसाच्या बाबतीत स्वीटेस्ट व्हरायटी शाय बेरिंग आणि लेट सीजन. केसरच्या बाबतीत प्रोसेसिंग गुजरात आणि गिरी केसर. क्लियर. अल्फान्सो मोस्ट पॉप्युलर व्हरायटी इन इंडिया. बरोबर. अल्फान्सो जो आहे हापूस आंबा जो आहे तो मोस्ट फेमस आहे नॉट ओनली इन इंडिया बट ऑल्सो इन वर्ल्ड टू. वर्ल्डमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. आता अल्फान्सोच्या बाबतीत हा ऑब्जेक्टिव्ह विचारणं साहजिक आहे कारण हा सर्वात जास्त इंडियामधनं एक्सपोर्ट होतो अल्फान्सो मँगो. कुठला ऑब्जेक्टिव्ह सर? की एक्सपोर्टसाठी अल्फान्सो व्हरायटीचं वेट किती पाहिजे. एक्सपोर्ट पर्पजसाठी अल्फान्सो व्हरायटीचं. चला कंटिन्यू. थोडंसं इंटरप्शन आलेलं होतं, पाऊस वगैरे येतो त्यामुळे नेटचा इशू होईल थोडासा. अल्फान्सो एक्सपोर्ट करतो तर एक्सपोर्ट करण्यासाठी किती वेट पाहिजे अल्फान्सोचं? 250 ग्रामचं एक मँगो पाहिजे तेव्हाच तो एक्सपोर्ट क्वालिटीसाठी सुटेबल आहे असं समजलं जातं. क्लिअर. आणि पल्प जो आहे त्याचा ऑरेंज इन कलर असतो, ह्याच्यावरती येणार नाहीत परंतु 250 ग्रामवरती क्वेश्चन येऊ शकतो. चौसा स्वीटेस्ट चाय बेअरिंग, केसर फायबर प्रोसेसिंग गुजरात, रिनेम गिरी केसर. ठीक आहे. आता लंगरा जी व्हरायटी आहे, लंगडा म्हणा किंवा लंगरा म्हणा, ही टर्पेंटाईन फ्लेवर आहे. टर्पेंटाईन फ्लेवरसाठी ही फेमस आहे. आणि बेंगानपल्ली जी आहे ही कमर्शियली आंध्र प्रदेशमध्ये ग्रोन केली जाते. ठीक आहे. सुरुवातीला मल्लिका आम्रपाली पाहिली. मल्लिका 1971 नीलम इंटू दशेरी. ठीक आहे. दशेरी इंटू नीलम आणि एडियन आम्रपाली दशेरी इंटू नीलम. ठीक आहे. ह्या ऑब्जेक्टिव्ज याच्याबाहेर या व्हरायटीजवरती जाणार नाहीत त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणखी व्हरायटीज बघा. वेस्ट बेंगॉलमध्ये कुठली व्हरायटी फेमस आहे तर हिमसागर. हिमसागर ही वेस्ट बेंगॉलमध्ये एकदम फेमस आहे. गुजरातमध्ये कुठली आहे? केसर आहे. आंध्र प्रदेशमध्ये कुठली आहे? बेंगानपल्ली आहे. तशीच वेस्ट बेंगॉलमध्ये कुठली आहे? हिमसागर आहे. ठीक आहे. आणि ही जी मगाशी आपण बघितली बॉम्बे ग्रीन, बॉम्बे ग्रीन ही अल्टरनेट बेरिंगसाठी व्हरायटी बघितली, बघा ती नॉर्थ इंडियामध्ये आहे. अर्लिएस्ट व्हरायटी ऑफ नॉर्थ इंडिया कुठली आहे? बॉम्बे ग्रीन. आता दशेरी जी आहे, दशेरी मोस्ट पॉप्युलर व्हरायटी ऑफ नॉर्थ इंडिया. दशेरीच्या बाबतीतचा काय ऑब्जेक्टिव्ह? मोस्ट पॉप्युलर व्हरायटी ऑफ नॉर्थ इंडिया. इंडियाची पूर्ण विचारली तर अल्फान्सो, फक्त नॉर्थ इंडियाची जर विचारली तर दशेरी. क्लियर. ओके. रेग्युलर बिअरिंग व्हरायटीज कुठल्या आहेत? मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं तसं रेग्युलर बिअरिंग बघा. नीलम, गुलाब खास, हिमसागर, साई सुगंधा, पायरी, तोतापुरी, एवढ्या रेग्युलर बिअरिंग आहेत. ह्या तुम्हाला पाठच कराव्या लागतील, ह्याला पाठांतराशिवाय पर्याय नाही. क्लियर. लेट सीझन कुठले आहेत? चौसा, फाजली, नीलम. आर्ली कुठले आहेत? केसर, पायरी, बेंगानपल्ली. स्पॉन्जी टिश्यू रेजिस्टंट कुठले आहेत? रत्ना, आर्का पुनीत, आर्का अनमोल, आर्का नील किरण. ह्या स्पॉन्जी टिश्यूला रेजिस्टंट व्हरायटी आहेत. हा मँगो अँथ्रॅग्नोज जो आहे ते अशा पद्धतीनं त्याचे सिम्पटम्स असतात. क्लिअर. इन्स्टंटमध्ये तुम्हाला आणखी हे ऑब्झर्व करायला मिळेल, जर आपल्याला मँगोच्या रूटस्टॉक जर डॉर्फ रूटस्टॉक जर पाहिजे असतील, डॉर्फ रूटस्टॉक जर करायचे असतील तर बघा व्हरायटीज फॉर डॉर्फिंग इफेक्ट. रुमानी जी आहे ती दशेरी व्हरायटीसाठी आहे. ओलूर जो रूटस्टॉक आहे तो लंगडा आणि हिमसागर व्हरायटीसाठी आहे. आणि वलई कोलंबन जो आहे तो अल्फान्सोसाठी आहे. ठीक आहे. आणि ॲपल सेफ व्हरायटी कुठली आहे मँगोची असं विचारतात, ती आहे रुमानी. ॲपल सेफ व्हरायटी कुठली? ॲपल सेफ व्हरायटी ऑफ मँगो रुमानी. आणि झेवियर जी व्हरायटी आहे, झेवियर ही हायेस्ट TSS असणारी व्हरायटी आहे. ही हायेस्ट TSS असणारी व्हरायटीज आहे. जेवढ्या व्हरायटीज सांगितल्यात तेवढ्या त्यांच्या ज्या फेमस ऑब्जेक्टिव्ह आहेत तेवढ्याच बाबतीतच्या सांगितलेल्या आहेत. क्लिअर. ही बघा, हे जर सुरुवातीला पाहिलं तर तुम्ही असं म्हणता हे ॲपलच आहे, ग्रीन कलरचा ॲपलच दिसेल. ठीक आहे. बघा कसं आहे, ही व्हरायटी आहे ती ॲपल सेफ व्हरायटी ऑफ मँगो. कुठली आहे? रुमानी. हे बघा कसे आहेत, एकदम गोल आहेत. वा 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 मस्त सर. आता पाऊस चालू आहे, आता हिवाळा आहे म्हणून सांगा, नाहीतर काय खाल्लीच असते. ठीक आहे. हे असं ॲपल शेप व्हरायटी ऑफ मँगो कुठली आहे याचा इमेज मी तुम्हाला दाखवली, रुमानी. क्लिअर. हे क्रॉसेस व्यवस्थित लक्षात ठेवा, लागेल तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे क्रॉसेस तुम्हाला पाठच पाहिजेत, कुठलाही क्रॉस विचारू शकतात. ठीक आहे. हे बघा, जशी मल्लिका आणि आम्रपालीचे पॅरेंट्स इंटरचेंजेबल आहेत, जसे मल्लिका आणि जसे MDN आणि ADN आहे
तसे आर्का पुनीत आणि आर्का अरुणा, आर्का अरुणा आणि आर्का पुनीतचे पॅरेंट्ससुद्धा इंटरचेंज आहेत, ठीक आहे. आर्का अरुणाचे काय आहेत, आर्का अरुणाच्या बाबतीत ए बी ए लक्षात ठेवायचं, ए बी ए, आणि पुनीतच्या बाबतीत पी ए बी लक्षात ठेवायचं. ए बी ए म्हणजे काय, आर्का अरुणा, बी म्हणजे बेंगानपल्ली, ए म्हणजे अल्फान्सो, ठीक आहे. ए बी ए आर्का पुनीतच्या बाबतीत पॅरेंट चेंज करायचे, अल्फान्सो अँड बेंगानपल्ली, ठीक आहे. आणि रत्ना नीलम, रत्ना जी आहे आर एन ए, आर एन ए बरोबर, हे तुम्हाला पाठ असेल. आर एन ए म्हणजे रत्ना नीलम इंटू अल्फान्सो, ठीक आहे. आणि एस आर ए सिंधू, एस आर ए मँगोचे पॅरेंट्स पाठ करताना शॉर्ट फॉर्ममध्ये पाठ केलं तरच तुमचं भलं होईल, नाहीतर नुकसान होऊ शकतं, ठीक आहे. त्यामुळं पॅरेंट्स पाठ करताना शॉर्ट फॉर्म ए डी एन, एम डी एन, आर एन ए, डी एन ए, एस आर ए, ए बी ए, हे जे काही मी शॉर्ट फॉर्म सांगितलेत हे व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा, ते लक्षात ठेवायचेत, क्लिअर. चलो, वन लाईन ऑब्जेक्टिव्ज ऑफ मँगो. हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी कुठं आहे, तर व्हेनेझुएला, व्हेनेझुएला इथं हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी आहे मँगोची, ठीक आहे. मँगोचं नेचर कसं आहे, हायली हेट्रोझायगस आणि क्रॉस पॉलिनेटेड आहे, ठीक आहे. आता ही जी काही ट्रीटमेंट आहे ही लक्षात ठेवायची, तुझे क्वेश्चन विचारलेले आहेत. फेपर हीट ट्रीटमेंट कुठल्या फ्रूट क्रॉपमध्ये करतात असं विचारतात. फेपर हीट ट्रीटमेंट कुठल्या फ्रूट क्रॉपमध्ये करतात, तर मँगोमध्ये करतात. कशासाठी करतात, तर मँगोचा स्टोन विविल कंट्रोल करण्यासाठी, मँगोचा स्टोन विविल कंट्रोल करण्यासाठी. मग याच्यामध्ये वेपर आहे, हीट आहे, तर मग टेम्परेचर असेल तर किती डिग्री सेल्सिअसला करतात, 43 डिग्री सेल्सिअसला करतात, क्लिअर. हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी व्हेनेझुएला, आणि वेपर हीट ट्रीटमेंट मँगोमध्ये करतात स्टोन विविलला कंट्रोल करण्यासाठी. त्याच्यामध्ये हीट आहे म्हणजे टेम्परेचर आलं, तर टेम्परेचर आहे 43 डिग्री सेल्सिअस, राईट. लाल सिंधू जी मँगोची व्हरायटी आहे ती पावडरी मिळवला रेजिस्टंट आहे, ठीक आहे. आणि रोझिका जी आहे, रोझिका व्हरायटी ही मँगोची म्युटंट व्हरायटी आहे. क्वेश्चन सरळ साधा विचारतात, रोझिका इज अन म्युटंट व्हरायटी ऑफ, रोझिका इज अन म्युटंट व्हरायटी ऑफ, कशाची आहे, मँगोची. मँगोची सीडलेस व्हरायटी तुम्ही एवढंच पाठ केलं आहे. मँगोची सीडलेस व्हरायटी कुठली आहे, सिंधू. पण त्याच्या बाबतीचे दुसरे ऑब्जेक्टिव्ह मी जे सांगेल ते लक्षात ठेवायचे. ॲक्च्युली ती पूर्ण सीडलेस नसते, ॲक्च्युली ती पूर्ण सीडलेस नाही, ठीक आहे. मँगोमध्ये आपल्याला माहिती आहे स्टोन असतं, ठीक आहे, कोय असते मँगोमध्ये, ठीक आहे. फक्त या सिंधू व्हरायटीच्या बाबतीत काय आहे, ते जे काही हे असं स्टोन जे आहे, ती जी काही कोय आहे, ती फक्त एवढ्याच ग्रॅमची असते, 6 ग्रॅम्स 6 ग्रॅमचीच ती असते. आणि पल्प जे असतो, पल्प तो पल्प 83% असतो आणि स्टोन फक्त 3% असतो. त्यामुळं असं म्हणतात की ही सीडलेस व्हरायटी आहे, ॲक्च्युली ती सीडलेस नाही, परंतु स्टोनचं पर्सेंटेज कमी आहे कम्पॅरेटिव टू पल्प. पल्पचं पर्सेंट 83% आहे आणि स्टोनचं पर्सेंटेज फ्रूटच्या कम्पॅरेटिवली फक्त 3% आहे. एवढं डिटेल करायची गरज नाही, फक्त सिंधू ही सीडलेस व्हरायटी आहे एवढं लक्षात ठेवा. फक्त त्याच्या बाबतीतचे जास्त डिटेल ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला इथे सांगितले की स्टोन किती असतं, पल्प किती असतो, आणि हे किती आहे, सीड वेट किती आहे किंवा स्टोनचं वेट किती आहे, क्लिअर. दिस इज ऑल अबाउट युअर मँगो. हे एक लक्षात ठेवा, मँगो मालफॉर्मेशन कंट्रोलसाठी बघा एन ए ए फवारायचं 200 PPM, कशासाठी, मँगो मालफॉर्मेशनला कंट्रोल करण्यासाठी, ठीक आहे. ब्लॅक टिप हे सुद्धा विचारतात, ब्लॅक टिप ही फिजिओलॉजिकल डिसऑर्डर कशाची आहे, तर ती मँगोची आहे. कशामुळे होतो, ते जे काही ब्रेक्स असतील म्हणजे आपले जे काही विटभट्ट्या वगैरे असतील, त्या विटभट्ट्यांमुळं जी काही टिप बर्न होतो किंवा ब्लॅक टिप आहे, तर ती मँगोची फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे, क्लिअर. एनी डाऊट अबाउट मँगो, सर्व गोष्टी क्लिअर झाल्या. चलो, तुमचे जर काही डाऊट असतील तर ते डाऊट विचारा. मँगो व्यवस्थित समजला, पूर्ण गोष्टी मँगोच्या क्लिअर झाल्या. स्पॉन्जी ट्यूब्स एक्झॅक्टली कसा असो, मॉलफॉर्मेशन कसं असतं, ठीक आहे, व्हरायटीजचे क्रॉसेस कसे आहेत, क्रॉसेस कसे लक्षात ठेवायचे, कन्सेप्ट कुठं आहे, या सगळ्या गोष्टी मँगोच्या बाबतीतच्या क्लिअर झाल्या. चलो,
काही डाऊट असेल मँगोच्या बाबतीतचा तर तो विचारा. मोस्ट व्ही आय एम पी ऑब्जेक्टिव्ह होते, जेवढे मँगोचे ऑब्जेक्टिव्ह घेतले जे विद्यार्थी रेग्युलर अभ्यास करतायत त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेलं असेल की सरांनी कशा पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह घेतलेले आहेत, कशा पद्धतीनं कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेले आहेत. रेग्युलर बिअरिंग काय असतं, अल्टरनेट बिअरिंग काय असतं, रेग्युलर बिअरिंग व्हरायटी कशामुळे असतात, अल्टरनेट बिअरिंग व्हरायटी कशामुळे असतात, स्पॉन्ज टिश्यू बाहेरून का बरं ओळखू येत नाही, कारण तो मेझोकार्पला डॅमेज झालेला असतो, मेझोकार्प आपल्या डोळ्यांनी पाहता येत नाही, मग त्याला जर डिटेक्ट करायचं असेल तर आपल्याला स्पेक्ट्रोमेट्री किंवा एक्सरेज यूज करावे लागतील. ठीक आहे, या सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत. मालफॉर्मेशन आहे तर एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय होतं का ते जर कंट्रोल करायचं असेल तर काय फवारावं लागतं, क्रॉसेस कुठले आहे, स्वीटेस्ट व्हरायटी कुठली आहे, ॲपल सेफ व्हरायटी कशी आहे, ठीक आहे, प्रोसेसिंगसाठी केसर आहे तर कशामुळं प्रोसेसिंगसाठी केसर आहे, गुजरातमध्ये कुठली आहे, आंध्र प्रदेशमध्ये कुठली आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये कुठली आहे, नॉर्थ इंडियामध्ये कुठली व्हरायटी आहे, उद्याचा क्रॉप सांगेल, उद्याचा क्रॉप टेलिग्रामवरती अपडेट येईल. ठीक आहे, उद्या असाच एक मेजर फ्रूट क्रॉप आपण बघूयात. रजिस्ट्रेशनच्या बाबतीत ज्या विद्यार्थ्यांची फीस पे नाही आहे त्यांनी लवकरात लवकर फोनपेवरती जी काही फीस दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिला आहे फोनपेचा, त्याच्यावरती फीस पेमेंट करा आणि व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट टाका, तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म होऊन जाईल. क्लिअर, दिस इज ऑल अबाउट युअर मँगो. ठीक आहे, एम डी एन, ए डी एन, एस आर ए, आर एन ए, डी एन ए, ए बी ए, सगळे शॉर्ट फॉर्म बिलकुल लेक्चर झाल्या वाटलं तर डबल बघा, सगळ्या गोष्टी लिहून करा, सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवा. मोस्ट व्ही आय एम पी आहेत, एक्झामला आल्याच्या नंतर कदम सर तिथं 100% तुम्हाला आठवणार, याच्या बाहेर मँगोवरती ऑब्जेक्टिव्ह एम सी आर लेवलवरती तरी जाणार नाही असं माझं ठाम मत आहे. चला, व्हेरी गुड. आहे काही डाऊट कुणाचा? नसेल तर आपण इथे थांबूयात, नसेल तर आपण इथे थांबू. क्लिअर, चलो, थँक्यू, थँक्यू सो मच. अभ्यास करा आणि काळजी घ्या. क्लिअर.